मंडळी 1971 मध्ये असं नेमकं काय झालं होतं ज्यात भारतीय गुप्तचर जे आहेत ते एजंट जे आहेत ते पाकिस्तानात जाऊन सुखरूप परत आले होते. भारत पाकिस्तान युद्धावर आधारित अनेक चित्रपट आपण बघत असतो, मात्र पुन्हा एकदा भारत पाकिस्तान वादावर 1971 ची जी सत्य घटना आहे ती रुपेरी पडद्यावर आपल्याला बघायला मिळते IB-71 या चित्रपटात. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. IB-71 या चित्रपटाचा रिव्ह्यू मी घेऊन आली आहे. हा चित्रपट नेमका कसा आहे, कोणकोणत्या गोष्टी खटकतायत, कोणत्या गोष्टी लक्षवेधी ठरतायत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर गाझी अटॅक या चित्रपटासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक संकल्प रेड्डी यांनी IB-71 या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. विद्युत जव्हार या चित्रपटात मुख्य एजंटची भूमिका साकारतोय, जी मुख्य भूमिका आहे. याशिवाय विशाल जेठवा, अनुपम खेर आणि इतर कलाकार जे आहेत ते विविध भूमिका साकारताना दिसत आहेत. या चित्रपटाची कहाणी, जसं मी तुम्हाला सांगितलं, सत्य घटनेवर आधारित आहे, ज्यात 70च्या दशकात पाकिस्तान जो आहे चीन सोबत मिळून भारतावर हल्ला करण्याचा कट रचतो. या उलट भारतीय गुप्तचर संस्था आणि त्याचे एजंट जे आहेत ते पाकिस्तानात जाऊन त्यांना धडा शिकवून पुन्हा सुखरूप भारतात परत येतात. आणि या घटनेचा थरार जो आहे तो या चित्रपटात आपल्याला बघायला मिळतो. तर या सत्य घटनेतून कुठेतरी 70चा काळ जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो, पण 70च्या दशकातला काळ या रुपेरी पडद्यावर उभा करण्यात, तो साकारण्यात कुठेतरी अपयश आले असं देखील जाणवत आहे. जिथे 70च्या काळातील काही बारकावे देखील आहेत पण कुठेतरी त्यात त्रुटी जाणवतात. दुसरीकडे अभिनेता विद्युत जम्वाल जो एजंटची मुख्य भूमिका साकारतोय, अभिनय कौशल्याच्या कमतरतेमुळे कुठेतरी ते पात्र जे आहे मुख्य पात्र तितकं प्रभावीपणे सादर होत नाही. या उलट विशाल जेठवा, अनुपम खेर आणि इतर जे कलाकार आहेत जे विविध भूमिका साकारतायत त्यांचं उत्तम काम जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. सादरीकरणात हा चित्रपट इम्प्रेसिव्ह वाटतो. जिथे काश्मीर असेल, लाहोर असेल, शिमला यासारखी दृश्य जी आहेत त्यांचं छायांकन उत्तम टिपण्यात आलंय, त्यामुळे छायांकनाच्या बाबतीत हा चित्रपट उजवा ठरलाय. चित्रपटात ॲक्शनचा अभाव आहे. विद्युत जम्वालची ॲक्शन ही जमेची बाजू आहे आणि प्रेक्षक त्याची ॲक्शन बघण्यासाठी सिनेमागृहात जातात, पण या चित्रपटात निराशा पदरी येते कारण विद्युत जम्वाल फारसा ॲक्शन करताना आपल्याला या चित्रपटात दिसत नाही. चित्रपटाचं पार्श्वसंगीत जे आहे ते कथेला न्याय देणार आहे, ते कथेला साजेसं असं आहे. गाझी अटॅक सारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे संकल्प रेड्डी यांच्याकडून या चित्रपटाच्या बाबतीत बऱ्याच अपेक्षा होत्या, पण कुठेतरी अपेक्षा भंग होताना दिसतो. चित्रपटाचा पूर्वार्ध रेंगाळणारा वाटतो, कंटाळवाणा वाटतो, तर उत्तरार्ध मात्र लक्षवेधी ठरतो. मात्र उत्तम सादरीकरण आणि पटकथेमुळे कुठेतरी हा चित्रपट आपल्याला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो, त्यामुळे लेट्स अप मराठी या चित्रपटाला देत आहेत 2 स्टार्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि बघत राहा लेट्स अप मराठी.